नमस्ते नमस्ते आपला नाव आणि पत्ता सांगा सर हरिभाऊ येडगे महूद पवारवणे आज जो द्राक्षाचा प्लॉट आहे सर किती वर्ष आहे आणि किती झाड आहे ते 21 झाड आहे ते पहिलंच वर्ष आहे पहिलंच पीक आहे पण तुमच्या भागामध्ये काही द्राक्ष आहे का सर बाकी कोणाचे अजून द्राक्ष नाही आमच्या भागात तरी पण तुम्ही डेअरिंग करून सुरुवात केली सर आज तुमचा माल किती दिवसात झालाय आज 117 दिवस झाले माल बघून कसं वाटतंय काय सर बरं वाटतंय आपण सुरुवातीला म्हणजे हिशेबांना बरं आहे तुमच्या भागामधला पहिलाच प्रयोग आहे आणि तुम्ही तो सक्सेस करून दाखवला तर सर तुमच्या द्राक्ष बागेचं संगोपन करत असताना तुम्ही सुरुवातीपासून काय काळजी घेतली किंवा द्राक्ष बागायतदारांनी नवीन लागवड करणाऱ्यांनी काय काळजी घ्या असं तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं झालंय लॉकडाऊन पासून थोडं मार्केट कमी राहते आहे तिथे द्राक्ष रेटच कमी आहे बर त्यामुळे काही शेतकरी बरेच नाराज असते त्याने आणि त्यात आम्ही जुने शेतकरी नाराज अवस्थेत असताना आम्ही नव्याने सुरुवात केली आज काही लय नाराज होण्यासारखं काही नाही दंभी काढावं लागते ऑर्गॅनिक पद्धतीनं निवेदन कमी खर्चात केलं तरी परवडते चालू आपण नियोजन करत असताना जमिनीतल्या डोसेसचं वगैरे कसं नियोजन केलं तर नाही आपण रासायनिक काय वापरच केलेलं नाही ऑर्गॅनिकच खातं मध्ये बेसन डोस करताना त्यात थोडं फक्त 4 पोती फक्त 1840 टाकले फक्त तेवढंच टाक तेवढं टाकलं सगळं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मध्ये काय दिलं सर काय सांगता येईल का बाकी लक्ष्मी डेअरीचे ते प्रोडक्ट आले ते दिले बेसोडोस म्हणून त्याच्यासोबत फक्त 1840 तुम्ही 4 पोती टाकले विक्री बरोबर ह्या प्लॉटला सदरच्या तुम्ही वॉटर सोल्युबल वगैरे काय दिलं का सर नाही दुसरा काय विषय फक्त बेसोडोस बेसोडोस क्वालिटी आज जे चमकदार दिसतंय ते स्लरीज केंद्र तिकडे सोडले साधारण किती वेळा सोडला आणि किती दिवसाला सोडले सर 4 दिवसाला एक सोडतोय तुम्हाला सर द्राक्ष बागेचा काहीच अनुभव नसताना तुम्ही प्लॉट हा सक्सेसफुल करून दाखवलेला आहे हा प्लॉट सक्सेस करत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली बेडगे साहेबांनी चांगला आपल्याला मदत केली प्रत्येक माहिती कमी खर्चात प्लॉट चांगला आणला त्याने आणि आम्ही बाहेर फिरून माहिती घेतो दुसऱ्या भागात नाही जातो कसं एक दिवस झालं व्यापारी बी आहे डाळिंब द्राक्षे त्यामुळे आम्ही व्यापार केला पण हे पिकवायचं काय आम्हाला इतकं माहीत नव्हतं ना फक्त आम्ही माल कसं क्वालिटी त्याचं रेट करत गेलो आजपर्यंत तुम्हाला फक्त माल विक्री करणे ह्या गोष्टी माहीत आहेत फक्त पिकवणं माहीत नव्हतं पिकवणं माहीत सुरुवात आपण केली तुम्ही पहिलाच प्रयोग केला आणि सक्सेसफुल झाला हो झालं तर सर तुम्ही तुन मागे दुसऱ्याचे प्लॉट खरेदी करून विकले आज सर स्वतःचा प्लॉट विकत असताना काय वाटतंय सर आपल्याला दुसऱ्या माल एक ना आणि स्वतः पिकवून एक नाही वेगळाच आनंद आहे ना कारण ह्या भागात ऊसाचे पीक घेणारे शेतकरी ऊस मका जर्शी आणि माझे इतर अशी वेगळंच असते ना पीक घेणार द्राक्ष पिकाची सुरुवात केली ना आपण या भागात पहिल्यांदा बरेच लोक असे मला विरोधच करत होते द्राक्ष आपल्या भागात येत नाही वातावरण हे नसते किंवा आपल्याकडे अनुभव शेतकरी नाही माहिती मिळणार नाही अडचण असं काही ह्याचं विशेष अडचण नाही बरं का ही खरा भाग आमचा ही जे भाग आहे हे द्राक्षाचाच भाग आहे ते सव लागून गेले तालुक्याला पहिल्यांदा डाळी माझी डाळी मी श्रेष्ठच आहे खरं हे आमचं सांगोला तालुका द्राक्षासाठी एक नंबर आहे वातावरण स्वच्छ आहे इकडं आणि अवकाळी किंवा गारपीट होत नाही हे विशेष आहे ज्या भागात गारपीट होती तिथले शेतकरी पीक करते द्राक्षे आणि या भागात कधी अशी गारपीटही नाही ना तसं द्राक्षाला एक नंबर भाग आहे सर आता द्राक्ष पीक हे किचकड पीक आहे किंवा म्हणजे सेन्सिटिव्ह पीक आहे असं लोक म्हणतात तर जी आजच्या आज ह्या कंडिशनला तुमचा प्लॉट आहे तर तुम्हाला काय अडचणी वगैरे काय आल्या का नाही अडचण नाही निवेदन आणि शांत इशाराने ह्यानं जर केलं चांगलं पीक आहे फक्त रोज कोणाचं ऐकत बसणं रोज नवीन साहेब बोलवणं
प्रत्येकाच मत एकच आहे ना, त्यामुळे आता स्वतः आपण ठाम निर्णय घेतला पाहिजे आणि कोणावर तरी विश्वास टाकून वागलं पाहिजे. साधारण सर आज तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला एक 15 ते 20 दिवस अवधी आहे, तर तुमच्या प्लॉट मध्ये कुठं मम्मी वगैरे काय झाली का किंवा काय अडचणी आहेत का? नाही ना, कुठं काय प्रॉब्लेम नाही, काय समोर वातावरण स्वच्छ आहे, मालक कुठला प्रॉब्लेम नाही. साधारण तुमच्या प्लॉटला सुरुवातीपासून गायडन्स करत असताना बेडगे साहेबांचा अनुभव कसा राहिला? त्यांचा साहेब म्हणून अनुभव लागला. त्यांनी एक शेतकरी येतात ना त्यांचं मार्गदर्शन आहे, कारण मी पहिल्यांदा काडी तयार करताना अगोदर साहेब दुसरे होते. जे आता चालवचा जे माझा खर्च आहे धरल्यापासून, ते नवीन अशा साहेबाकडून ते खर्च उलट जादा झाला होता. अगोदर नसत ते कमी खर्च व्हाय पाहिलं तर एक ह्याच्या हिशेबाने 30% ज्यांनी उलट केलं, उलट गाडी तयार केल्यापासून आतापर्यंत माल येऊस तर एकदम कमी खर्चात प्लॉट आणलाय. आता तुमच्या अनुभवातून काय वाटतंय सर की जर समजा एखाद्या द्राक्ष शेतकऱ्यांना त्यांचा जर वैयक्तिक प्लॉट हा बेडगे साहेबांच्या मार्गदर्शन खाली द्यायचा असेल तर त्यांनी दिला पाहिजे का? 100% दिला पाहिजे, कारण हे बेडगे साहेब मूळ शेतकरी हिताचा निर्णय घेतात ना, शेतकरी नात्यानं काम करतात. नुसतं साहेब म्हणून किंवा मार्गदर्शन करावं, शेतकऱ्याला अडचणीत आणायचं, खर्च वाढवायचा, उत्पन्न कमी खर्च ज्यादा, असं प्रकार लय घाले चालला. आता आम्ही बाहेर फिरून बघतोय, उत्पन्नापेक्षा खर्च ज्यादा होतोय, पण ह्यांचं पूर्ण सगळं निवेदन करून जे गरज आहे तीच द्यायला होणं, आणि असं काय वायपाट असा इतर खर्च काय नाही. साधारण एका वेलीवरती घड किती येते? आपल्या एका वेलीवरती आवरेल 40 घड आहे. बर, ऍव्हरेज घडाचं वजन काय राहील सर? ऍव्हरेज काय 500 ग्रॅम आहेत, 700 ग्रॅम पर्यंत आहेत, काय 300-400 असं. साधारण तुमची झाड किती आहेत प्लॉट मधली? 21 झाड. खर्च किती झाला सर आतापर्यंत? आतापर्यंत माझा काडी तयार करण्यापासून 460,000 झाले. काडी एप्रिल पासून. अंदाजे उत्पन्नाची अपेक्षा काय सर? आता मालाच्या रेट वर आणि मार्केट चढ उतर आहेत ना, आता मार्केट वाढत चाललंय. 25-30 टन माल निघाला तर 7-8 लाख रुपये होऊ शकतो चालू रेट मध्ये, आणि दर जर वाढला जास्त पैसे होऊ शकतात. आता जो इस्टिमेट काढलेला आहे साधारण किती रुपये रेटच्या हिशोबाने काढले सर तुम्ही? आता हे चालू आता 30 रुपये रेटच्या हिशोबाने काढलाय. रेट वाढला तर? अजून रेट वाढला तर पैसे वाढत जाणार. बर सर, तुम्ही ह्या वर्षी पहिल्याच वर्षी तुम्ही भाग्यलक्ष्मी डेअरीची खत वापरलेली आहे, पहिल्याच वर्षी, तर त्या खताविषयी तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक शेतकऱ्यांवर रासायनिक खताचा आता लय विषय घेऊन चालत, कारण ते ऍव्हरेज बी त्याचा काय उपयोग आता मी प्रत्येक पिकाचं वापरणे वेगळं बघितलं आहे. जी खत आहे ते कमी खर्चात उत्पन्न जास्त आहे, उत्पन्नाला जास्त घेऊन देणार, कारण रासायनिक खत वापरून बघितले आतापर्यंत काय खर्च जास्त करायचा ते तेवढ्या पुरतच करणं दिलेवणे जेव्हा तेवढं पाहिजे देणार, रेग्युलर पण टिकवून शिकवा. तुम्ही भाग्यलक्ष्मीची खत अजून इतर कोणत्या पिकासाठी वापरता? भाग्यलक्ष्मीची खत आता आपण सुरुवातीला तसे द्राक्षेलाच वापरले, ते एक एक डाळीमध्ये प्लॉटला वापरले. भाग्यलक्ष्मी डेअरीची खत वापरल्यानंतर तुम्ही समाधानकारक आहात? आता तुमच्या भागातले जे द्राक्ष असतील किंवा केळीचे शेतकरी असतील त्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश देसाल सर? आता हित आमच्या भागात आता केळीच प्रमाणे वाढत चाललंय, केळीला सुद्धा हे खत घालणं योग्य आहे, कारण ह्या खताचा आता माझा द्राक्षाचा अंदाज घेतो. हे खत चालू केल्यापासून याचा गोंधळ इतका म्हणजे मजबूत झाला मोठा. पहिलं मी सुरुवात का पहिल्या वर्षी असं ही वाढ नव्हती रासायनिक खतात,
आता बस मी झाडाची क्वालिटी मी बंदा सगळं वाढतंय. तुमच्या द्राक्ष बागेची झाडाची खोड लहान होती? हा लहान होती. तुम्ही खतांचा वापर चालू केल्यापासून खोडाची मोठी झाली. बर सर, लोकांची समस्या असते की डावणी आणि भुरी दोन प्रकारचे रोग जास्त असतात, तर तुमच्या प्लॉट मध्ये काय प्रादुर्भाव आहे का? कुठं तर नॉर्मल, कुठं तर म्हणजे भुरीच थोडं जाणवते, असं काही जास्त असं काय नाही. आता ह्या टायमिंगला काही विशेष काय नाही. मला जर आपण आता अजून एक पाच दिवसापासून अजून एक दिवसावर कधी काढू शकतो ना. सर आपलं काय म्हणणं, दोन मिनिटात सांगा सर. माझं काय म्हणत आहे, प्रथम तर माझा परिचय देतो. माझं नाव सोमनाथ अशोक बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. खर तर मी कन्सल्टिंग करत असताना बरं का, कुठल्याही शेतकऱ्याला कन्सल्टिंग जर करायची झाली तर ती एक शेतकरी टू डायरेक्ट एक व्यावसायिक स्वरूपामध्ये आपण कन्सल्टिंग करतो अशी करीत नाही. ज्या शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करतो त्या शेतकऱ्याला प्रथमतः त्या शेतकऱ्याचं उत्पन्न निघालं पाहिजे अशा हिशोबामध्ये आपलं कन्सल्टिंग असतं. आणि जी गोष्ट आवश्यक आहे तीच गोष्ट देणार, दुसरी गोष्ट द्यायची काय गरज नाही. चालू वर्षी ही तुम्ही प्लॉट बघता, ह्या प्लॉटला 1 किलो सुद्धा वॉटर सोल्युबल खत अजिबात दिलेलं नाही, कसलंच नाही. आता शेतकऱ्यांनी बी सांगितलं, मी काय मध्ये बोललो की ना काय नाही, त्यांनी बी दिलं नाही आणि आपण बी त्यांना रेकमेंड सुद्धा केलं नाही. ह्याचा अर्थ की आपल्याला माती टिकवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. हे मी ह्यांच्या प्लॉटमध्ये करून सांगत नाही, वैयक्तिक माझा प्लॉट असेल किंवा अजून इतर काही प्लॉट आहे, तर सेंद्रिय पद्धतीने शेती झाली पाहिजे, मातीवरती सगळ्यात जास्त काम झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मोजक्या प्रमाणामध्ये कॉन्टॅक्ट थिअरीवरती आपण जर द्राक्ष शेती पिकवत आलो, रेसिड्यू फ्री मध्ये जर आपण हळूहळू वाटचाल केली, तर जे आपण इतर देशांना एक मार्गदर्शन स्वरूपामध्ये काम करू शकतो की भारत देशामध्ये रेसिड्यू फ्री शेती केली जाते, विषमुक्त शेती कशी पिकवायची ह्याचा एक आदर्श म्हणून आपण जगासमोर बी जाऊ शकतो. आणि त्याच्या वाटचालीनुसार मी ज्यावेळेस कन्सल्टिंग लावलं त्यावेळेस त्यांना बऱ्याच जातं, म्हणजे पहिल्यांदा खत वगैरे टाकताना ह्यांनी मला सांगितलं तुम्ही टाकणार होतं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मातीमध्ये तुम्हाला, मी ह्यांना स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही माझ्या रेग्युलर रोटेशनने करणार नसेल तर तुमचा प्लॉट मी करू शकत नाही. आज 100 किलोमीटरवरून मी तुमच्याकडे यायचं आहे. याचं काय कारण आहे, तर एक शेतकरी म्हणून येणार आहे, कन्सल्टिंग म्हणून वेगळा आहे, कारण पैसे नकोच आहेत मला. पैसे माझा विषय गहू नाही, पैशासाठी मी करतच नाही म्हणलं. पण जर तुमच्या भागामध्ये आलो तर तुमचा प्लॉट सक्सेस झाला तर तुमच्या भागातल्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीविषयी आवड निर्माण होईल. ह्या तत्वानुसार मी आजपर्यंत इथे आलो आणि गायडन्स केला. आज तुम्ही बघताय प्लॉटला कुठेही काही अजिबात प्रॉब्लेम नाही, आणि विशेष असं काय ह्याला म्हणजे हेवी ट्रीटमेंट कुठलंच दिलेलं नाही. बऱ्यापैकी हे कॉन्टॅक्ट थिअरी मधलंच काम झालेलं आहे, सिस्टमॅटिक अजिबात दिलेलंच नाही. मला वाटतंय सिस्टमॅटिक फक्त एक गेलं औषध कोणचं, ते कर्जेट, ते मी नव्हतं सांगितलं, तर ह्यांच्या घरात पहिले शिल्लक होतं, ते एक्सपायर होईल म्हणून मी द्यायला लावले. एक्सपायर झाल्यावरती ते दुकानात पण नाही काय नाही. ह्यांच्याकडे जे पहिले कन्सल्टंट होते त्यांनी रेकमेंड केलेलं होतं, ते शिल्लक होतं म्हणून आपण द्यायला लावलं. अदरवाइज सिस्टमॅटिक एकही औषध दिलेलं नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे सर आणि तुमच्या अनुभवाप्रमाणे द्राक्ष बाग ही विना वॉटर सोल्युबल येऊ शकते? 100%. आता मी 5 वर्ष झालं, माझं 3 वर्ष रेसिड्यू फ्रीच सर्टिफिकेट ICR सर्टिफिकेट आहे, असं पण नाही. आणि हे ट्रू केलंय मी, माझा घरचा प्लॉट किंवा ह्या हाईपला आता मी बोलतोय ही भाग वेगळा आहे, बरोबर आहे. याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं, फार तर फार काय दिलंय, सल्फेट फॉर्म मधलं DAP दिले, ते पण 4 बॅग दिले, 2 डोस मध्ये दिले. काय केलंय, डबल डोस आहेत, म्हणजे प्लॉटला 3 डोस असतात आपले, कुठले, एप्रिलचे छाटण्या अगोदर 10 दिवस, सेटिंग पिरियडला, असे 3 बेसर डोस असतील. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय खतांचा वापर.